तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये। तर आता पहा आमची कपाशी निंद होय काय अशी झाली, तिकडे पडेल आज आता कडक ऊन पडेल एक सारखं। तर आता चालले मी बच्च्याला पाला आणायला, तर ते बच्चे कोणताच पाला काट नाही राहिला, कोणता बी पाला बांधा, ते फक्त दुधळी खात्या आणि आपलं सोन्याचा पाला खात्या। तर आता चालले मी सोन्याचा पाला आणायला, ते तिकडे झाड आहे ते बंधाऱ्याकडे। तर आता कपाशी पाकी मस्त दिसू राहिले, तर काल रात्री चांगलं पाणी पडला होता आमच्याकडे, तर आता कडक ऊन पडेल आज की पडानी। तर इथे टाकली भाजी, तर पहिली उपटणं व्हायला होती, तर आता पुन्हा डबल टाकली ती डब, तर काही दबली काही दबली बी नाही ती उघडी दिसू राहिली नेते पडेल। तर त्याच काय केलं तर वखर आणला होता, आणि वखर आणून सनीन नाही पहिले मेथे फेकले होते आणि मग नंतर वखर आणला होता, तर ते काही दबलं बी नाही पुरू उघडं दिसू राहिलं मला, तर काल पुरं दबील दिसत होतं, पण मग काय झालं ते जरा हे होतं ना कडक पडेल होतं थोडं वावरतं त्याचं ना काय झालं मग ते मेथे पुरं उघडं उघडं दिसू राहिलं त्याच्यामध्ये बघा कशा पडेल ते पुरे उघडे ते वखर बरोबर लागलं नाही काल तर दिसतच नव्हतं। आता टाकून तर ठेवले आपण मग आता काय नाही ते पाण्याचं काय होतं काय नाही, तर आता पुरं उघडच दिसू राहिलं त्या पडेल कितकल्या। तर आता थोडंच टाकेल पण मग काय झालं आता पहिले भरले दाट टाकले होते, तर दाट टाकल्यामुळं काय झालं तर असं साईडून गेलं ती पुरू इतकी भारी आली नव्हती ती मना अशी, तर या भारीला थोड्या पतल्याच टाकल्या, पण मग ते उघडच जास्त दिसू राहिलं त्याच्यावर पाणी बी काही पडलं नाही। तर आता जाणं आहे मक्का मधून तर पाला आणायला, हे काही पुरू उघडच पडेल ते आता या मक्का मधून जाणे। तर मका यावर्षी भारी आले, तर यावर्षी दोन तीन वर्ष झाले, तर ह्या पट्टीमध्ये आम्ही काही मका घेतलीच नव्हती, पण मग ह्या वर्षी घेतली आता पण मग एकदम भारी बसली बरं का। तर चला थोडा व्हिडिओ बंद करून घेते मी मका दोन्ही गोष्ट, तर आता थोडंच बाकी राहिलं पुढे आता आलं झाड, तर इकडून त्यांनी जास्त मका मुरडी होती कोळप्याची आहे ना। आता मक्का लगी 15 दिवसात उलडे ती नी मक्का पहिले पेरेल होती ना त्याच्या भारी आली तिकडे नंतर तिकडे नंतर पेरेल होती, तर ठोकर लागली मला ती काय व्हायली इरी ती दगड पडेल ना त्याच्या ना पायाला ठोकर लागली। पाणी आलं पण मग काही मोटर की टाकेल नाही आम्ही तिच्यात अजून त्याच पाकिट गवत उघडलं। आता किती दिवस झाले मीच आले नव्हती इकडे, तर इतकी अडचण आहे ना, तर याला जीवर येत त्या मक्का मधून तर काही आलं नव्हतं, तर कपाशी असली तर माणूस येतो इकडे, पण मग काय झालं आता इतकी अडचण आहे ना, तर अडचणीमधून तर कोणी येतच नाही, तर ते पाल्याकरता आलती मी इकडं ह्या बट्याचा पाला घेणे म्हणून। तर त्याच्यामध्ये पारो इतके राहते ना भरपूर पारो राहते त्याच्यामध्ये, तर आता इकडे कोणी येतच नाही इतक्या अडचणीमध्ये, तर ते बिचारे राहते मग तशी बी राहते ते आम्ही काही करत नाही, तिकडे एरीमध्ये बी भरपूर पारो आहे आमच्या, पण आम्ही काही करतच नाही त्याला, तर असं त्याला घाबरवलं मग येत नाही ना ते, तर ते गंज असं बच्चे बी गंजशी द्यायचे तिकडे, तर 20-25 द्या एका एरीमध्ये तिकडे, आणि इकडे एरीमध्ये बी भरपूर आहे, पण मग इतकं कोण पाहतं द्यायला, तर मागत आहे ना अंडे दिले होते तर भरपूर बच्चे बी काढले ते ना, तर गंजच बच्चे निघले होते, पण ते काय राहतं काय माहिती, तर एकदम आता पावसाळ्याचं तुम्ही काय झालं बच्चे दिले ते ना, तर बच्चे दिले तर आम्हाला वाटलं आता किती पाणी येतो काय ते बच्चे आहे लोक, पण मग त्याला बी काहीतरी कळतच बहुतेक देवाचं काहीतरी राहायचं ते, तर काय झालं त्याच्यामध्ये बच्चे आम्हाला वाटे आता त्याच्यामध्ये जातो, कारण की तेव्हा काय होतं लहान लहान मक्का होती एकदम, तर येऊन पाहत आहे मी ना बच्चे डुबत्या का काय, पण मग काय झालं ते देवाचंच काय म्हणते देवाचीच करणी, तर ते बच्च्याला काहीच नाही झालं ते बच्चे लगे उडून बी गेले, तरी बी आता तिथवर पाणी आलं ते बच्चे उलड्याचे बाद आलेले किती दिवसानं,
आम्हाला वाटे आता जास्त सुरुवातीला जास्त पाणी पडत होतं ना, तर आम्हाला वाटलं तिथूर पाणी येतं काय, तिथूर पाणी येतं काय, पण मग पाणी काही तिथूर आलंच नाही, तर ते बच्चे आता लगे पाऊ उडून गेले लगे कैसे. आता तू नाही पाला ते बच्च्याचा बी असा रोण आहे, तर ते बच्चे दुसरा पाला खातच नाही. आता ह्योच पाला खायचा फक्त या झाडासाठी, आता तोडणं लागल त्याला बी पाला नाही राहिले तोडेले, तर बारीक बारीकच पात्या फुटेल, त्याला काही मोठा पाला नाही. आता इथे काढा टाकेल होते बंदर, इथे बी फांदाच्या भाजी सही आले, तर पाकी बी भारी झाली ती भाजी. आता किती येते येईल असं एकदम पानं आलं तिला भारी तू नडवत. मक्का पाकी मस्त दिसू रही, तर सारखी सारखी बसली ओटाची ओटा ती खाली वरती झाली मी. आता पानं बाकी जी आली त्याला, तर भरपूर पानं फुटले त्याला. आता भाजीला तर मी दोनदा नेल ते तोडून झाली, पण त्याच्या बाद बी भरपूर पाला आला. आता तर ही भाजी फक्त पावसाळ्यातच भेटते, कुठे उन्हाळ्यात भेटतच नाही. आता तोडणे पाला, आता बकऱ्याला गवत घेणं लावलं की थोडं जितुरपासून म्हणलं तर त्याचं पहिले करणं लागतं, मग नंतर काम करणं लागतं बाकीचं. तर आता चालू होती आमची कपाशी, तर येळ्यानं पटपट तोडल्या जातो ते येळ्या काही जवळ आहे. आता चलो तोडते मी बारीक बारीक फाटे, तर ते कुटू बी नाही राहिले, तर वर जाऊन तोडणं लागते ते थोडं खाली खाली तोडलं तर काय होतं तुटत बी नाही. आता ना काही तुटून नाही राहिलं ते काय बारीक बारीक फाटे एकदम, तर झाडगड मोठं आहे ते काही. पण मग पहिलं फाट्या तोडलं होते त्याच्यात, आता काही एवढं फाटे येईल नाही. पण ते बच्चे ना काय आता मक्काचं बी त्याला मांग काय केलं, तर आम्ही ना मक्काचं हे बांधलं होतं आपलं पानं बांधलं होते मक्काचे मोडून नाही, पण ते बच्चे ते पानं बी खात नाही, बारीक बारीक बच्चे आले तर ते पानं खात नाही ते. तर आता हे असं नेणं लावले तोडून नाही फाटे, त्याच्यावर बी येलं उगेले, तर ते काही हातानं तुटून नाही राहिलं येळ्यानं तोडणं लागलं. आता त्याला शेंगा बी आल्या, पानं काही राहिले त्याला एवढा पाला नाही राहिला, पण मग आता शेंगा येऊ राहिला. या दिवसात येते वाटतं त्याला शेंगा, तर बरं झालं त्याच्या शेंगा दिले. तर तोडणं लावलं बारीक बारीक, तर बच्च्याला मग तेच पाला खाते, ते दुसरा पाला खाऊच नाही राहिले, ते बच्चे असे बिले अवघड झाला. आता आणि असं मोकळं सोडायचं जर कधी म्हणलं ना, तर मोकळं सोडलं कधी तर मग पुन्हा काय होतं ते कपाशीचेच पानं खातील ते आणि कुणीकडे आणि कुत्र्या कात्र्याचं बी भेव राहायचं त्याच्यामध्ये, ते बारीक बच्चे राहायचं ते काय होतं कुत्रे बी भले बेकार आहे ते काय करतं उकलून नेते, मग असं होतं माणूस कधी वावरत असलं अचानक उकलून नेते मग ते, तर असंच होऊन जातं. तर त्याच्याने त्याला काय करायला लागतं घरातच ठेवणं लागतं पत्रामध्ये, आणि त्याच्यामधून सनी मग पाला बांधणं लागतो जायला मध्ये. आता वर जाऊनच तोडणं लागलं तो खालून काही तोड्या जाऊन नाही राहिला पाला. तर बोरीचं खात्या ते बोरीचं खात्या पुन्हा दुधळीचं खात्या, पण मग काय नाही येत मी खाते. आता पहिले बकऱ्याला गवत घेणं लागलं, मग नंतर तोडणं आता येत पाला, तर वर जाऊन तोडणं लागलं ते होतं वर जायला इळा पाहिजे त्याला, मग इळा असला पटापटा तोडल्या जातं. आता तोडणं पाला,